नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुख्यात गुंडांसोबतचे फोटो ट्विट करण्याची मालिका आजही सुरूच ठेवली आहे. आज देखील संजय राऊत यांनी गुंड व्यंकट मोरेचा फोटो ट्विट करत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट. आज सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत महाशय महात्मा. गृहमंत्र्यांनी FIR दाखल केला पाहिजे मुख्यमंत्र्यावर. खरं म्हणजे रोज मुंड्यांबरोबर फोटो येत आहेत. ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंचे गुंडांसोबतचे फोटो ट्विट करण्याचा धडाकाच लावलाय. मागील 6 दिवसात संजय राऊतांनी राज्यातील कुख्यात गुंडांचे शिंदेंसोबतचे 6 फोटो ट्विट केलेत. 5 फेब्रुवारीला खासदार श्रीकांत शिंदेसोबत गुंडे हेमंत दाभेकरचा हा फोटो संजय राऊतांनी ट्विट केला. तर 6 फेब्रुवारीला गुंड निलेश घायवळचा मुख्यमंत्री शिंदेसोबतचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला होता. तर 7 फेब्रुवारीला गुंड जितेंद्र जंगमचा शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला आणि हा फोटो देखील संजय राऊत यांनी ट्विट केला होता. तर 8 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेसोबत गुंड दीपक सपकेचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला. त्यानंतर गुंड मॉरिसचा एकनाथ शिंदेसोबतचा हा फोटो देखील त्यांनी ट्विट केला होता. तर 10 फेब्रुवारीला गुंड व्यंकट मोरेचा शिंदेसोबत सेल्फी घेतानाचा फोटो देखील संजय राऊत यांनी ट्विट केला. गृहमंत्र्यांनी SIT स्थापन करून शिंदेची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी संजय राऊतांनी केली. तर मुख्यमंत्र्यांपर्यंत गुंड पोहोचतात कसे असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. आज सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत महाशय महात्मा. काही दिसत नाही गृहमंत्र्यांना, दिसत नाही. गृहमंत्र्यांनी FIR दाखल केला पाहिजे मुख्यमंत्र्यावर. खरं म्हणजे रोज गुंडांबरोबर फोटो येत आहेत. माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांचे जे गुंडांबरोबर जे फोटो रोज येत आहेत त्यांचे जे असोसिएशन गुंडांबरोबर आहे SIT स्थापन करून त्याची चौकशी करा मुख्यमंत्र्यांची. पुरावे आम्ही देतो. मुख्यमंत्री फोटो काढताना चस्पत होते आणि शेवटी त्यांनी फोटो काढूच देणं बंद करून टाकलं होतं. ते गुंडांची हिंमत कशी झाली मुख्यमंत्र्यांच्या जवळ पोहोचायची, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत जाण्याची हिंमतच कशी होती गुंडांची, त्यांच्या कार्यालयापर्यंत कशी जाऊ शकतात, मंत्रालयापर्यंत कशी जाऊ शकतात, त्यांना घेऊन जाणारा कोण असतो त्याची चौकशी. मुख्यमंत्री महोदय, तर ही आता ही वस्तुस्थिती आहे की ते सतत जनतेच्या गराड्यात असतात. आपण बघितलं असेल की यापूर्वी वर्षा बंगला म्हणजे ठराविक लोकांना तिकडं प्रवेश असायचा. मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु आज वर्षा बंगल्यावर सर्वसाधारण माणूस पण जातो. परंतु लगेच इतक्या किरकोळ गोष्टीचा त्याचा काही बाऊ करणं, आता जे असा आरोप करत असतील त्यांच्या सोबत पण असे शेकडोने फोटो आपल्याला दाखवता येतील. महाराष्ट्र गुंडगिरीत पुढे जात असल्याचं म्हणत राऊतांनी शिंदे फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. तर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांनी देखील सडेतोड उत्तर दिलंय. गुंडगिरी झुंडगिरी माफियागिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. याचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री हे गुंडांना पाठीशी घालत आहे. राज्य तुमच्या हातात आहे, त्याच्यामुळे गुंड फुफावलेत. आणि जेव्हा तुमचं राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये या गुंडूंवरती गुंड हवी झालेले आहे. संजय राऊतांना मी सांगू इच्छितो की ज्याने आयुष्यभर शरद पवारांपुढे शेपटी हलवली त्यांनी देवेंद्रजींबद्दल बोलण्याचा त्यांना बिलकुल अधिकार नाही. आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा ह्या राज्यामध्ये राज्य होतं, ज्यामध्ये हिरेन हत्याकांड असेल, दिशा सालियन हत्याकांड असेल, सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या असेल, आणि एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर पोलिसांच्या माध्यमातून बॉम्ब लावण्याचा प्रकार असेल, लेडीज बारमधून 100 कोटी जमा करण्याचा प्रकार असेल, हे तेव्हाचं सरकार करत होतं. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यात गुंडगिरी फोफावल्याची टीका विरोधकांनी केली, तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.